आपले लेटर म्हणून 20 रुपये काढले रे अन्न पत्रकार आले राज्यातील पदविका आणि प्रमाणपत्र धारकाच्या पशुवैद्यकीय मागण्याबाबत दिनांक 1 ऑगस्ट पासून आम्ही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हा बेमुदत संप आम्ही करतो आहे। गेल्या 10 जून पासून आमचा असहकार आंदोलन, अहवाल बंद आंदोलन, डाटा एंट्री बंद आणि नंतर असहकार आंदोलन टप्प्याटप्प्याने आम्ही आंदोलन पार पाडलेली आहेत, परंतु 10 जून पर्यंत पासून आतापर्यंत शासनाने आमच्या मागण्याची दखल न घेतल्यामुळे नाईलाजाने संपूर्ण महाराष्ट्रात आमचा संपूर्ण संवर्ग हा बेमुदत संपाचा 1 तारखेपासून आम्ही निर्णय घेतलेला आहे। शासनाच्याकडे आम्ही गेल्या कित्येक दिवसापासून खरी म्हणजे मुख्य मागणी म्हणजे जी होती की आम्हाला आमचं 27 ऑगस्ट 2009 नोटिफिकेशन रद्द करण्यात यावं, त्याअंतर्गत करण्यात येणाऱ्या सर्व 22 कामे पंजीकृत पशुधन विकास अधिकारी यांच्या देखरेखीवर नियंत्रणाखाली करावी लागतात आणि हे करणे शक्य नाही, मोबाईलवरून उपचार करणे शक्य नसतं, म्हणून 1997 नोटिफिकेशन खासगी लोकांसाठी आणि आमच्यासाठी लागू करावं, म्हणजे आम्हाला उपचार करण्यास, औषधी साठा जवळ बाळगण्यास आणि औषधी लिहून देण्याचे अधिकार मिळेल। हा प्रमुख मुद्दा 11 मागण्यापैकी खरा आणि महत्त्वाचा मुद्दा हा मुद्दा त्याच्यात आहे। दिनांक 15 जूनपासून आम्ही सर्व लसीकरण आणि सर्व प्रकारचे अहवाल बंद आंदोलन केलं होतं। 25 जून 2021 जवळपास 225 आमदार आणि 25 खासदारांचे पत्र आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पशुसंवर्धन मंत्री यांच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत आणि निर्णय झाला नाही नसल्यामुळं दिनांक 16 जुलैपासून आम्ही कायद्यानुसार आंदोलन, म्हणजे 1984 कायद्यानुसार आम्हाला जे करता येतं ते कृत्रिम वेतन सेवा फक्त आम्ही स्वतंत्रपणे पुरवित होतो, परंतु अद्यापही शासनाने निर्णय घेतल्यामुळे नाईलाजाने आम्हाला आमच्या संपूर्ण राज्यात आमचा संपूर्ण पशुसंवर्धन संवर्ग, पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी आणि खासगी पशुवैद्यक हे संपूर्णपणे बेमुदत आंदोलन करीत आहेत।